आणि अजून एक गोष्ट, आता फळ तिकीट पडलेली आहे तर ग्राउंड चालू पक्ष शेतकरी कामगार पक्ष हा पक्ष आम आदमी पार्टी त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या विविध संघटना ज्यांनी प्रचारामध्ये प्रचंड मोठी कामगिरी बजावली, जनजागरण केलं, खास करून निर्भय बनो ही संघटना आहे, डॉक्टर विश्वंभर चौधरींची, निखिल वागळे असतील, आदी ऍडव्होकेट सरोदे असतील किंवा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या संघटना, सामाजिक संघटना ज्यांची नावं प्रचंड मोठी यादी आहे, त्या सर्वांनी मिळून महाराष्ट्रात जनजागरण करून आज महाराष्ट्राचा विजय प्राप्त झालेला आहे. देशातल्या राजकारणामध्ये महाराष्ट्राने बजावलेली भूमिका ही अतिशय महत्वाची ठरलेली आहे आणि देशाच्या राजकारणामध्ये इंडिया आघाडीला जे बळ भारतातल्या जनतेने दिले त्याचं सगळ्यात मोठं लक्षणीय यश आणि बळ महाराष्ट्रातल्या जनतेने या महाविकास आघाडीला दिलेलं आहे आणि त्यानंतर पहिल्यांदाच आपण या ठिकाणी भेटलेलो आहे. मी आमच्या सहकारी पक्ष आणि सर्व संघटना ज्यांचा मी उल्लेख केला त्या सगळ्यांचे आभार मानेनच, पण माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, पवार साहेब आणि काँग्रेसचे दोन्ही नेते पृथ्वीराज बाबा आणि बाळासाहेब थोरात यांच्या वतीनं आज आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी बोलवलंय. आपणही आम्हाला या निवडणुकीत सगळ्यांनी सहकार्य केलं, सर्व चॅनेल, सर्व वर्तमानपत्र, आमच्याकडे साधनं कमी होती, यंत्रणा कमी होती, जाहिरात देण्याची क्षमता 2% पण नव्हती समोरच्या बाजूच्या तुलनेनं आणि महाराष्ट्रामध्ये निवडणुका कशा झाल्या याचा आपल्या सर्वांना अंदाज आलेला आहे आणि किती खर्च एखादा पक्ष करू शकतो याचा आकडे जर बघितले तर त्या पार्श्वभूमीवर मिळालेलं हे यश 31 जागांचं हे फार मोठं आहे आणि त्यामुळं एवढं घवघवीत यश महाराष्ट्रातल्या जनतेनं दिलेलं आहे त्या महाराष्ट्रातल्या जनतेला देखील आभार त्यांचे मानणं आवश्यक आहे. यासाठी मी ही पत्रकार परिषद सुरू करावी एवढीच विनंती करतो.